चला डिस्कशन झालं असेल तर माझ्याकडे लक्ष द्या. आपण आता थोड्या वेळा अगोदर एक कन्वर्जन बघितलं होतं स्टार टू आरामात, काही गडबड नाही. मी त्याच सर्किटचा वापर करत आहे, वेगळं सर्किट ड्रॉ करून माझा वेळ वाया नाही घालणार मी. जेव्हा तुम्ही स्टारमधून डेल्टामध्ये गेले म्हणजे तुम्हाला याच्या व्हॅल्यू माहीत होत्या ना. आता मी उलटं चाललो, आय एम कन्व्हर्टिंग फ्रॉम डेल्टा टू, म्हणजे याच्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहेत. म्हणजे आपल्याला काय गिव्हन आहे, आर ए आर बी आर सी, आणि इकडे मला नवीन व्हॅल्यू भेटणार आहे. दॅट मीन्स वी हॅव टू स्ट्रगल फॉर आर वन आर टू आर थ्री. ही आर वन आर टू आर थ्री आर ए आर बी आर सीच नाव दिले पाहिजे, आजकडून काही कंपल्सरी नाही. तुम्ही एक्स वाय झेड द्या, पी क्यू आर द्या, ए बी सी द्या, तुम्हाला जे द्यायचं ते द्या, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग थोडं कॅल्क्युलेशनकडे मूव्ह करायचं का रे सर्वांनी? सांगा बरं, सर इज स्ट्रगलिंग फॉर नंबर वन आर वन, व्हेरी गुड आन्सर. नंबर टू आर टू आहे, नंबर थ्री, लक्ष सर्वांचं फक्त बोर्डवर राहील. सर इज स्ट्रगलिंग फॉर आर की आर वन. हा पेन दिसतो का सर्वांना? हा पेन कुठं कनेक्टेड आहे? वनला ना, वनला आहे का? एक काम करायला मध्ये घेऊन, एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला, जर अजून लक्षात ठेवायचं असेल तर मी काय करतो, एक डॉटेड लाईन ड्रॉ करतो. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, अँड दिस इज थर्ड. असं वाटत नाही का मी डेल्टाला स्टारमध्ये कन्वर्ट केलं? म्हणजे जर तुमचा डेल्टा असा दिसेल तर स्टार असाच दिसेल ना. मग तसंच तर एवढं काय टेन्शन घेतं, तुम्ही लक्ष द्या. हा कोण आहे? आर की आर वन, आर वन म्हणजे बघा, आर वन स्ट्रगल फाइंड आउट करायचं ना. तर आर वन मी काय केला, वनला कनेक्ट केला, बरोबर का? बघायच्या ॲडजसन साईडला किती साईड आहेत, ॲडजसन कळतात ना, याच्या इकडची इकडची समोरचे नाही, किती साईड आहेत, दोन, आर ए आणि आर सी. सगळ्यात पहिले काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची, इथं पण एक लाईन ड्रॉ, इथं पण एक लाईन ड्रॉ, वर या दोन साईडचं मल्टिप्लिकेशन आर ए इंटू आर सी, याच्या ॲडजसंट साईडचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय, काहीच बघायचं नाही, तिघाची ॲडिशन आर ए प्लस आर बी प्लस आर सी. मी तुम्हाला काय बोलू होतो, डेल्टा टू स्टार मुलांना काय इझी वाटतं, कारण सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे. आता आर एचा विषय संपला ना, आर वनचा विषय संपला. नाव स्टोरेज सर इज स्ट्रगलिंग फॉर आर वन की आर टू, आर टू इथून उचला, इथं पेस्ट करा. दिसलं का सर्वांना? सांगायच्या ॲडजसंट साईडला किती साईड आहेत, दोन, आर ए आणि आर बी. सो या दोघांचा प्रोडक्ट घ्या, प्रोडक्ट हा, ॲडिशन नाही, आर ए इंटू डिवाइड बाय सर्वांची आर ए प्लस आर बी प्लस आर सी. चांगली गोष्ट ही आहे की या डेल्टा टू स्टारमध्ये सर्वांचा डिनॉमिनेटर काय असतो, रिमॅन्स. नाव सर इज स्ट्रगलिंग फॉर आर की आर थ्री, आर थ्रीला काय करा, इकडे घेऊन या, सांगायच्या दोन ॲडजसंट साईड आर बी इंटू आर सी. सो दिस इज फायनली आर बी इंटू आर सी डिवाइड बाय तिघांची ॲडिशन आर ए प्लस आर बी प्लस आर सी. इज दॅट क्लिअर हो का नाही? हा भेटला आर वनचा फॉर्म्युला, हा भेटला आर टूचा फॉर्म्युला, आणि हा भेटला आर थ्रीचा फॉर्म्युला. याच्या व्यतिरिक्त मी काय सांगायचा प्रयत्न करतो, जरा लक्ष देऊन ऐका. याला मी नोटमध्ये लिहित आहे का ना, स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार. पण केव्हा ऐकून घ्या. चला आपण ॲटलिस्ट एवढं तर पाहिलं की हाऊ वी शूड कन्वर्ट, किंवा आपण कसं कन्वर्जन करू शकतो स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू. पण कधी कधी आपल्याला एक मोठा फायदा असा मिळतो की दिलेल्या न्यूमरिकमध्ये तिघांच्या व्हॅल्यू सेम असतात. मग तिघांच्या व्हॅल्यू सेम आहेत आणि तुम्ही फॉर्म्युले लावत बसला, इट्स टेक ह्यूज टाईम ना. मग त्याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे, लक्ष देऊन ऐका. जर तिघांच्या व्हॅल्यू सेम असतील स्टारमध्ये किंवा डेल्टामध्ये, तुम्ही शॉर्टकट वापरू शकता. पण हा फॉर्म्युला, ही शॉर्टकट ट्रिक फक्त कुठं वापरता येतं, जिथं रेझिस्टन्सची व्हॅल्यू डिफरंट आहे का सेम आहे. जर रेझिस्टन्सच्या व्हॅल्यू सेम असतील आणि तुम्ही स्टारला डेल्टामध्ये कन्वर्ट करताय, कशामध्ये, स्टारला कशात कन्वर्ट करताय, डेल्टामध्ये कन्वर्ट करत असाल, तर दिलेल्या व्हॅल्यूला तीनने मल्टिप्लाय करा, संपला विषय. पण तेच जर तुम्ही डेल्टाला कशात कन्वर्ट करताय, स्टारमध्ये, तर दिलेल्या व्हॅल्यूला थ्रीने डिवाइड करा. हे दोन ट्रिक लक्षात ठेवा. सांगा पहिली ट्रिक काय, इफ ऑल द रेझिस्टर हा आर हॅव्हिंग डिफरंट मॅग्निट्यूड की सेम, स्टारला डेल्टात कन्वर्ट करायचं असेल तर तीनने मल्टिप्लाय, पण डेल्टाला स्टारमध्ये कन्वर्ट करायचं असेल तीनने. पण ही ट्रिक फक्त अशाच ठिकाणी यूज करता येते जिथं सगळ्या रेजिस्टरची व्हॅल्यू डिफरंट आहे का सेम आहे. इज दॅट क्लिअर? डेल्टा टू स्टार समजला, स्टार टू डेल्टा समजला, लिहायला सुरुवात करा.